सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती आहे सिंधुदुर्गातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे सध्या नितेश राणेंवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत राणे यांच्यावर उपचार करण्याकरता सीपीआर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली गेली आहे दरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या तपासण्या करण्याचं काम झालेलं असून त्याचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे सीपीआर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच म्हणे कोर्टाने जामीन नाकारणं याच्यावर मी टिप्पणी करत नाही परंतु कोर्ट सरकार जी वस्तुस्थिती मांडते त्याच्यावर निर्णय करते त्यामुळे अतिशय त्याला म्हणू की नाही सगळी शासकीय यंत्रणा वापरली जाते त्यामुळे आय ओने जर रिपोर्ट दिला ना आम्हाला चौकशी करून करायची ना आम्हाला चौकशी करून करायची ना आम्हाला त्याची चौकशी करायची इथे डायरेक्ट क्लिप्स आहेत त्याच्यावर काही कारवाई करत नाही आणि त्याचा म्हणे हात होता हा दृश्य हा त्यांना दिसला जे पुरावे आहेत ना तर मुळात ते ताब्यात मिळेपर्यंत ते पुरावे काय पुजेला ठरले होते काय तर ते ताब्यात मिळेपर्यंत सगळ्या पुराव्यांची छानबीन व्हायला पाहिजे होती आणि आता आम्हाला चौकशीचं काही नाही प्रोसिजर अशी असते की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सांगायचं असतं की आम्हाला अजून काही काम ह्याच्याशी उरलं आहे की नाही तर ते मुद्दाम सांगत आहेत की नाही आम्हाला अजून काही काम उरलं आहे नाही आम्हाला अजून काम उरलं आहे ठीक आहे ठीक आहे हे भविष्यामध्ये हिशोब चुकता होईल सिंधुदुर्गातून विशाल रेवडेकर आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी जे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत विशाल आज जामीन अर्जावर सुनावणी आहे एका बाजूला त्यामुळे सिंधुदुर्गात जिल्हा सत्र न्यायालयाकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलंच आहे पण दुसरीकडे स्वतः नितेश राणे सीपीआय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत काय सांगाल सुवर्णा अठरा डिसेंबरपासून हे जे नाटक नाट्यमय जो भाग आहे याला कुठेतरी राजकीय वळण असेल किंवा एक क्रिमिनल वळण असेल क्राईम जो असेल हा दाखल झालेला होता मात्र संपूर्ण महाराष्ट्र तसंच राज्याचं तसे, तसे देशाचं लक्ष या एकूणच निकालाकडे लागलेलं होतं आणि आज या निकालावर सुनावणी आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काल जर आपण पाहिलं तर नितेश राणे हे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तज्ज्ञ डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की त्यांच्या काही टेस्ट ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि त्याच्या संदर्भात आज त्यांच्यावर ज्या काही टेस्ट घेतल्या जातील र, र रक्त तपासणी असेल किंवा इतर ज्या टेस्टचे रिपोर्ट आहेत हे आज मिळतील आणि त्याच्यानंतर ते जाहीर होईल की नेमका नितेश राणेंना ने त्रास होतोय की नाही होत आहे कारण यावरून आरोप प्रत्यारोप तर होतच होते आणि या ठिकाणचे पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पण सांगितलं होतं की मी जर गृहराज्यमंत्री असतो तर याच्यावर नक्कीच कारवाई केली असेल मात्र ही जी चित्र आहे हे आज स्पष्ट होईल मेडिकल रिपोर्ट पण आपल्या समोर येईल त्याचप्रमाणे न्यायालयाचा निकाल जो आहे तो देखील आज आपल्याला समजेल सुवर्णा नक्की विशाल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जी सुनावणी होणार आहे जामीन अर्जावर नितेश राणेंच्या त्या संदर्भातले अपडेट त्या संदर्भातली माहिती आम्ही घेत राहू राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष असताना दापोलीत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद विकोपाला केलेला आहे दापोलीतील शिवसेना आमदार योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम, कदम यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे विधानसभा उपसभापती यांच्याकडे त्यांनी हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे अधिकार नसतानाही माजी आमदार संजय कदम विकास कामाचं भूमिपूजन करत असल्याचा आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आहे मवियाचं सरकार आहे आणि असं असताना दापोलीत मात्र शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष आता शिगेला पोचलेला आहे आमदार योगेश कदमांनी हक्कभंग दाखल केलेला आहे संजय ला आमदार असताना जमलं नाही ते मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आमदार नसताना करून दाखवलेला हे विरोधात जेव्हा त्याचं लक्षात आलं त्यावेळेला मी मंजूर केलेल्या विकास कामांचे भूमीभूजन करावी आणि काही दिवसांपूर्वी सुरुवात केलेली समान्य रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी वायकर वायकर साहेबांनी मंजूर करून दिलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे भूमिपूजन देखील या तालुक्याच्या माजी काही दिवसांपूर्वी केलं हा संघर्ष दापोलीतला आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला बघतो आहोत दापोलीतले शिवसेना आमदार योगेश कदम यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी अधिकार नसताना ते वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन करायला लागलेले आहेत आणि म्हणून कदमांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव योगेश कदम यांनी दाखल केलेला आहे योगेश कदम यांचा तो बालिशपण आहे अशाच पद्धतीचा हक्कभंग प्रस्ताव खासदार सुनीलजी साहेब यांच्यावरती आणला होता आणि मग त्याचा हक्कभंगाचं झालं काय त्याच्यानंतर हा हक्कभंग आणणारे योगेश कदम जेव्हा आमदार नव्हते तेव्हा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या बोर्डावरती या केंद्र जिल्ह्याचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री त्यावेळेस ते विद्यमान केंद्रीय मंत्री होते त्यांचे वडील स्वतःचे परिवा पर्यावरण मंत्री होते असं असताना राज्य शासनाच्या पाठीवरती स्वतःचंच नाव योगेश कदम यांच्या पुढाकारानं योगेश कदम यांच्या सहकार्यानं योगेश कदम हे कोर कमिटीचे नेते हे महाराष्ट्र शासनाच्या पाठीवरती कसे काय आणि म्हणून ज्यावेळेस ते आमदार नव्हते त्यावेळेस आमदार मी होतो